Hello dear students, I once again welcome all of you in the second part of your unit number 1.6, that is phrases. Iduma puna tumcha sarvancha puna ekda unit number 1.6 mhanje phrases cha second part madhe dusra bhagamadhe swagat karto. Pahilya bhagamadhe apan pahilala ki what is meant by phrase. Phrase mhanje kay? Phrase means a group of words which has a meaning but the meaning is not complete. Phrase म्हणजे शब्दांचा असा समूह की जो ज्याला अर्थ आहे परंतु तो अर्थ पूर्ण नाही. मग त्या समूहाला वाक्याची गरज असते आणि तसेच वाक्याला सुद्धा ज्या ठिकाणी फ्रेजची आवश्यकता असेल आणि ती जर फ्रेज त्या वाक्यामध्ये किंवा तो वाक्प्रचार त्या वाक्यामध्ये नसेल तर वाक्याला म्हणजे सेंटेन्सला सुद्धा कंप्लीट मीनिंग प्राप्त होत नाही. इन द फर्स्ट पहिल्या भागामध्ये आपण काय पाहिलं की अंडरलाईन केलेल्या पार्ट साठी दिलेल्या चार ऑप्शन पैकी योग्य ते ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे, योग्य ती फ्रेज निवडायची आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. या भागामध्ये आपण काय करणार आहोत की जी फिल इन द ब्लँक्स आहे, जी रिकामी जागा आहे, त्या रिकाम्या जागेमध्ये या वाक्याचा संदर्भ लक्षात घेऊन या दिलेल्या चार ऑप्शन पैकी योग्य ते ऑप्शन निवडायचा आहे. आता आपण एक्झाम्पल द्वारे हे समजून घेऊया की नेमकं परीक्षेमध्ये हा प्रश्न आला तर तुम्हाला तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट सेंटेन्स. रीड द पेयर्स. आय एम गोइंग टू रीड इट केअरफुली फॉर ऑल ऑफ यू. लिसन इट केअरफुली. हे वाक्य काळजीपूर्वक ऐका आणि त्याद्वारे हा प्रश्न कसा सोडवायचा ते नीट समजून घेऊया. आय हॅव टू कम्प्लीट माय वर्क डॅश 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 टिल इव्हनिंग बिकॉज इट्स टू लेट. कारण मी या वाक्याचा तुम्हाला जेवढा अर्थ समजतो तो समजून घ्या. मला माझ्या बाबतीत मला माझं काम पूर्ण करावं लागेल संध्याकाळपर्यंत कारण की खूप उशीर झालेला आहे. म्हणजे काहीही करून त्याला हे काम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे चार ऑप्शन दिलेले आहेत ते चार ऑप्शन आपण बघूया. ए आहे एनी टाइम कधी पण. बी आहे शॉर्ट टाइम थोड्या वेळातच. सी आहे विथ कॉस्ट पैसे देऊन. आणि डी आहे ऍट एनी कॉस्ट काहीही किमतीला किंवा काहीही करून. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे तीन जे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर सी हे पर्याय चुकीचे आहेत आणि ऑप्शन नंबर डी जो आहे ऍट एनी कॉस्ट हे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला अल्टरनेटिव्ह किंवा योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे. आता हे ऑप्शन वाचून आपण वाक्य पूर्ण करूया कसं. आय हॅव टू कम्प्लीट माय वर्क at any cost till evening because it's too late. काही करून आज संध्याकाळपर्यंत मला माझं वाक्य पूर्ण सॉरी मला माझं काम पूर्ण करावं लागेल कारण की अगोदरच खूप उशीर झालेला आहे. ओके नाउ लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. रीड द सेंटेन्स. वी आर गोइंग टू रीड द सेंटेन्स केअरफुली. वी शुड नेव्हर डॅश 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 इझिली. शुड हा शब्द सल्ला देण्यासाठी वापरला जातो. आपण या वाक्याचा अर्थ बघूया. वी शुड नेव्हर इझिली. आपण कधीही नेव्हर म्हणजे काय कधीच नाही आणि इझिली म्हणजे काय तर सहजासहजी. आपण सहजासहजी काही करायचं. आता काय एक्झॅक्टली या ठिकाणी आपल्याला ऑप्शन वापरायचं आहे ते आपण या पर्यायांपैकी शोधायचं आहे. पहिलं आहे डू समथिंग. आपण काहीही गोष्ट इझिली करायची नाही. सेकंड गिव्ह अप म्हणजे काय तर प्रयत्न करायचा सोडून देणे. वी शुड नेव्हर गिव्ह अप इझिली म्हणजे काय आपण खूप सहजासहजी प्रयत्न करण्याचे सोडून द्यायचं नाही आणि नेव्हर म्हणजे काय तर कधीच नाही. वाक्याचा अर्थ काय होतो आपण कधीच खूप इझिली खूप सहजतेने प्रयत्न करायचं सोडून द्यायचं नाही. सी आहे डू एनिथिंग. वी शुड नेव्हर डू एनिथिंग इझिली. कुठलीही गोष्ट आपण सहजासहजी करायची नाही. आणि डी आहे गिव्ह एनिथिंग. वी शुड नेव्हर गिव्ह एनिथिंग इझिली. आपण काही कुठलीही गोष्ट सहजासहजी द्यायची नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला चारही ऑप्शनचा अर्थ समजून सांगितला आहे. तर ऑप्शन नंबर बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. का आपण वाचूया. वी शुड नेव्हर गिव्ह अप इझिली या शब्दाचा हे जर ही जर फ्रेज आपण या ठिकाणी वापरली तर या फ्रेजचा पूर्ण अर्थ असा होतो की आपण कुठलीही गोष्ट किंवा आपण आपले प्रयत्न इझिली करायचे थांबवायचे नाही. कारण की या ठिकाणी हे ऑप्शन बरोबर या ऑप्शनसाठी किंवा फिल इन द ब्लँक साठी योग्य आहे. म्हणून आपल्याला निवडताना काय करायचं आहे ऑप्शन नंबर बी हे निवडायचं आहे.
अशा पद्धतीने आपण दोन एक्झाम्पल द्वारे पाहिलं की अशा ठिकाणी फिल इन द ब्लँक्स असेल आणि कंप्लीट सेंटेन्स असेल तर कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा.